विश्वसनीय बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री आणि प्रत्येक बातम्यांचा अपडेट मिळवण्यासाठी आजच न्यूज 24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी ऋतुजा, न्यूज 24 सह्याद्री मध्ये आपलं स्वागत। पाहूया शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। शहरातील अनेक खासगी जागांमध्ये रस्त्यालगत विनापरवाना बांधण्यात आलेली सुमारे 2000 पत्र्यांची गाळे महापालिकेच्या रडारवर आली आहेत। काही दिवसांपासून मनपाने अशा गाळ्यांवर कारवाई सुरू केली असली तरी आता महापालिकेकडून मोठ्या कारवाईचं नियोजन सुरू आहे। महापालिकेने 2000 पैकी 622 अतिक्रमण धारकांना नोटिसा बजावल्या असून त्यापैकी 110 जणांच्या सुनावण्याही झाल्याची माहिती अतिक्रमण निर्मूलन विभागाचे प्रमुख अभियंता कल्याण बल्लाळ यांनी दिली आहे। प्रक्रिया पूर्ण होताच अतिक्रमणावर हातोडा पडणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय। नगर शहरामध्ये अवजड वाहनांना बंदी असताना सर्रासपणे वाहने शहरामध्ये येत आहे, पण आज पुण्याकडे जाण्यासाठी निघालेला कंटेनर हा मुख्य मार्गाने न जाता तो नगर शहराच्या मुख्य बाजारपेठेत असलेल्या कापड बाजारामध्ये थेट आल्यामुळे एकच खळबळ उडाली। दरम्यान वाहतूक इंटरनेटचा एक प्रकारे बोजवारा उडाला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। संबंधित गाडी चालक हा नशेत असल्याचं बोललं जात आहे। कोतवाली पोलिसांनी अन्य पोलिसांनी या ठिकाणी आले आणि त्यांनी हा कंटेनर बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू केला। महापालिका दर महिन्याला 30 तारखेला स्वच्छ सुंदर आणि हरित नगर मोहीम राबविणार आहे। त्यात नगरसेवकांबरोबर शहरातील नागरिक, विविध सामाजिक संघटना, गणेश मंडळांनी सहभागी व्हावं असं आवाहन उपमहापौर गणेश भोसले यांनी केलंय। महापालिकेतर्फे स्वच्छ सुंदर हरित नगरची संकल्पना राबविण्यासाठी घनकचरा विभाग, अतिक्रमण विभाग, उद्यान विभाग आणि बांधकाम विभागाच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं, त्यावेळी ते बोलत होते। शहरातील अनेक भागात पथदिवे बंद अवस्थेत आहे। अनेक दिवसांपासून दुरुस्तीची मागणी होऊनही दुरुस्ती करण्याकडे महापालिकेनं दुर्लक्ष केलं आहे, त्यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतोय। कोरोनाची लस देता का लस अशी मोबाईलवरून विचारणा करणारे अनेक फोन माध्यम नगरसेवक, अधिकारी, लोकप्रतिनिधी यांच्याकडे खणखणत आहे। नगर शहरात 8 दिवसापासून कोरोनावरील लस उपलब्ध होत नसल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे। नगर शहरात गुरुवारी 7 दिवसानंतर लस मिळाली, मात्र रांगेत उभे राहिलेल्यांना तसेच पहिल्यांदा लस घेणाऱ्यांना ती मिळत नाहीये। खासगी दवाखान्यात मात्र 740 रुपये देऊन लस विकत घ्यावी लागत आहे, मात्र सामान्य नागरिकांना मोफत लस मिळत नसल्याने ज्येष्ठ नागरिक, महिला यांची लसीकरण केंद्रावर पायपीट सुरू असल्याचं दिसत आहे। या शहराच्या खबरबातमध्ये आपण इथेच थांबतोय। तुम्ही पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।